हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। टुडे आई एम वेरी हैप्पी बिकॉज आई एम गोइंग टू स्टार्ट एक्सरसाइज 5.4 एंड इट डिपेंड्स अपॉन द व्हाट क्रॉस प्रोडक्ट। एकदम इंटरेस्टिंग एक्सरसाइज है, टोटली फिजिक्स मैथ रिलेटेड है आणि आयुष्यभर कामात पडेल। कोणतं पण फील्ड निवडा, तुम्हाला वेक्टर हा समजणं जरूरी आहे। तर मित्रांनो, एक्सरसाइज 5.4, इफ ए वी हॅव गिवन द ए, वी हॅव गिवन द बी and then find out the what a plus b cross a minus b. okay friends, the latest म्हणजे अगोदर तुम्हाला a plus b शोधावं लागेल आणि नंतर तुम्हाला काय शोधावं लागेल, a minus b शोधावं लागेल। ओके, वी हॅव गिवन a इज व्हॉट 2i 3j minus k, b इज व्हॉट i 4j 2k. ओके, तर मग आता आपण एक काम करूया, ए प्लस बी, ह्या ए आणि बी दिलं आहे आपल्याला, तर ए प्लस बी शोधूया। मग ए लिहून घ्यायचा 2i 3j मायनस के प्लस आय मायनस 4j प्लस 2k। आता हा आय 2i आणि आय किती झाला 3i मायनस जे प्लस के। ओके, म्हणजे 3i मायनस जे प्लस के। आता ए मायनस बी, दोघींची वजाबाकी, हा आला आय प्लस 7j मायनस 3k। ओके, कारण हा मायनस के आणि मायनस 2k। ठीक आहे, मग आता तुमच्याजवळ काय काय आलं ते तुम्ही बघा। आपण बी लिहून घेतला पहिल्यांदा। ओके, इथे पण सेम बी लिहिला, इथे पण सेम बी लिहिला। ओके, देन वी हॅव व्हॉट ए, ए पण लिहिला आपण, ॲडिशन करून टाकले त्यांचे। ठीक आहे फ्रेंड्स, आता तुमच्याजवळ हे दोघे आल्यानंतर आता नेक्स्ट टार्गेट आहे आपल्याजवळ ए प्लस बी क्रॉस ए मायनस बी शोधायचं। ओके, तुम्हाला माहिती आहे ते शोधताना काय करायचं, ए प्लस बी क्रॉस ए मायनस बी, हा दोघींचा जर क्रॉस प्रोडक्ट शोधायचा असेल तुम्ही लिहायचा डिटर्मिनंट। आणि हे आय जी ए के वरती लिहून घ्यायचे, कारण क्रॉस प्रोडक्ट लिहिण्याची पद्धत आहे। ए प्लस बी मधले जे कॉम्पोनंट होते ते इथे लिहायचे, 3 - 1, 1, 7 - 3, and therefore I is equal to plus 3 - 7. ओके, ही लाईन ही लाईन सोडून दिली, हे चार नंबरशी काय केला, प्लस होतो आणि मायनस थ्री त्यातून सबट्रॅक्ट केला, जे -9 - 1 - 9 - 1. आता के 21 मायनस मायनस काय आला, प्लस, देअरफोर तुमच्याजवळ आला -4i, हा मायनस मायनस काय आला, प्लस प्लस 10j 22k. ओके, आता एक खास गोष्ट अशी की तुमच्याजवळ हा येऊन गेला क्रॉस प्रोडक्ट। ओके, जे आपल्याला विचारलेलं होतं ते आपल्याला इथे मिळून गेलं। तुम्ही शोधला काय होता अगोदर, ए प्लस बी। ओके, नंतर तुम्ही ए मायनस बी
आणि आपल्याला भेटला हा कॉस क्रॉस प्रोडक्ट. ओके फ्रेंड्स, ते इंटरेस्टिंग एक्झाम्पल होतं. कसं काय तर यामध्ये तुमचा ॲडिशनचा कन्सेप्ट लागतो आहे तुम्हाला, इथे सबस्ट्रॅक्शनचा कन्सेप्ट लागतो आहे, इथे क्रॉस प्रोडक्टचा कन्सेप्ट लागतो आहे. आणि क्रॉस प्रोडक्टला व्हेक्टर प्रोडक्ट का म्हणतात तर ह्या दोघींचा येणारा प्रोडक्ट हा व्हेक्टर आलेला आहे. म्हणजे खूप छान एक्झाम्पल आहे. ठीक आहे, देन वी गो नेक्स्ट. फाइंड द युनिट व्हेक्टर परपेंडिक्युलर टू व्हॉट जे प्लस टू के अँड आय प्लस जे. सो राईट डाऊन द व्हॉट झिरो आय जे वन जे टू के झिरो आय वन जे झिरो के. आता याला परपेंडिक्युलर असणारा युनिट व्हेक्टर आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, पहिला आपल्याला हे दिलेलं होतं वी नो युनिट व्हेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ एंड बी. ओके, तो परपेंडिक्युलर युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ ए एंड बी कसा लिहिणार, याला म्हणायचं वन, याला म्हणायचं टू. ओके, आता एक खास गोष्ट आहे, आपल्याला ए क्रॉस बी अगोदर काढून घ्यावं लागेल, देन वी फाइंड ए क्रॉस बी अँड इट इज नथिंग बट व्हॉट ए क्रॉस बी. ओके, आणि ए क्रॉस बी तुम्हाला जर काढायचं असेल तर आय जे के वरती लिहून घ्यायचा डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये. हा झिरो जो लिहिला आहे ना खास तेवढ्यासाठीच आहे, कारण तुम्हाला काही गरजेचं राहणार नाही लक्षात. झिरो वन टू आणि वन वन हिच्यामध्ये हा, कारण हिच्यात आय आहे म्हणून वन वन झिरो. ओके फ्रेंड्स, आता करायचा डिटर्मिनंट सॉल्व. तर आपल्याला भेटेल आय झिरो मायनस टू मायनस जे झिरो मायनस टू प्लस के झिरो मायनस वन. And so we got minus 2i plus 2j minus k. Okay. And therefore we can write A cross B is nothing but minus 2i plus 2j मायनस के. फ्रेंड्स, कॉल इट एज इक्वेशन नंबर थ्री. तुमच्याजवळ तुम्ही पहिल्यांदा याला कॉल केला वन, दिस इज व्हॉट ए क्रॉस बी, इथे शोधायचं आहे आपल्याला. याला कॉल केला होता टू. ओके, ऑब्विसली हा थ्री तुम्हाला इथे भेटला ए क्रॉस बी. त्याची व्हॅल्यू आली मायनस टू आय प्लस टू जे मायनस के. ओके फ्रेंड्स, आणि तुम्ही जेवढे घाई कराल ना तेवढं मग एक्झाम्पल चुकतं. आणि आपण घाई न करता जर का स्टेप बाय स्टेप गेले तर मग एकही आपल्याकडून चूक होणार नाही आणि झाली पण तर लगेच सापडते स्लो प्रोसेसमध्ये. मग आता आपल्या जो फॉर्म्युला पण रेडी आहे, सर्व गोष्टी रेडी आहे,
मग आता तुम्ही वरची गोष्ट शोधून काढली, आता ही मॅग्नेट्यूडची शोधू. चार देन वी फाइंड ओके दॅट इज व्हॉट मायनस टूचा स्क्वेअर मायनस वनचा स्क्वेअर दिस इज व्हॉट फोर प्लस वन ओके स्क्वेअर रूट 9 अँड 3 फॉर इक्वेशन नंबर 4 ओके फ्रेंड्स We got this 3, 5. आता तुमच्याजवळ लागणारी यासाठी लागणारी सर्व इन्फॉर्मेशन तयार होऊन गेली. सो सबस्टिट्यूट 3 and 4 इन इक्वेशन 2. सबस्टिट्यूट इक्वेशन 3 and 4 इन इक्वेशन 2. So we get unit vector perpendicular to both A and B That is what minus 2i plus 2j minus k. आणि त्याची मॅग्नेट्यूड ही किती आलेली आहे हे बघा. वरती ही व्हॅल्यू टाकली, आता ही इथे 3 आलेली ओके. देअर फॉर वी कॅन राईट प्लस ऑर मायनस टू ओके प्लस दिस इज आय 2/3 j 1/3 k देअरफोर युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ दिस इज द युनिट वेक्टर. आणि आपल्याला माहिती असे जे दोन युनिट वेक्टर असतात क्रॉस प्रोडक्टला परपेंडिक्युलर ते दोन असतात, एक वरच्या डिरेक्शनने असतो आणि खालच्या. म्हणजे तुम्हाला डायग्रामने किती वेळेस समजावून दिलेले आहे. सपोज हा ए हा बी तर याला जो परपेंडिक्युलर आहे ना ए क्रॉस बी हा त्याचा युनिट वेक्टर असा असेल आणि दुसरा असेल परपेंडिक्युलर, कारण हा येईल बी क्रॉस ए ओके. तो येईल बी क्रॉस ए ओके फ्रेंड्स. आणि जे परपेंडिक्युलर होते ना दोन हे येते ओके. तुम्हाला माहिती बन पाहिजे ते
सब मीनिंग पण आपल्याला कळतो. ओके फ्रेंड्स, देन वी गो नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. व्हेरी इंटरेस्टिंग एक्झाम्पल. A dot B is equal to square root 3 A cross B. This find the angle between A and B. म्हणजे तुम्हाला डॉट प्रोडक्ट पण दिलाय आणि क्रॉस प्रोडक्ट पण दिलेलं आहे. ओके, आणि तुम्हाला अँगल शोधायचा आहे दोघींमधला. माझा आयडिया कशी काय करा, तर आपण एक काम करूया, अँगल म्हणून घेऊ अगोदर. ओके, अँगल आपण तयार करून घेऊ. ठीक आहे, आपण स्पेसही आपल्या जवळची चेक करून घेतली किती स्पेस आहे. लेट थीटा बी द एंगल बिटवीन ए एंड बी. ओके, आपला जो ए आणि बी मधला हा अँगल दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे आपण त्याला कन्सिडर केला की बाबा रे थीटा हा काय, थीटा हा ए अँड बी मधला अँगल आहे. बट वी हॅव ऑल्सो गिव्हन, आणि आपल्याला एक गोष्ट दिलेली काय, क्रॉस प्रोडक्ट. वी हॅव ऑल्सो गिव्हन काय तर आपल्याला दिलेलं आहे, ए क्रॉस बी. आणि ए क्रॉस बी जो आहे ना आपल्याला 2i + j + 2k दिलेला आहे. ओके फ्रेंड्स, आणि एक खास गोष्ट अशी आहे, आपल्याला याची मॅग्नेट्यूड शोधून ठेवायची. देन वी कॅन राईट इट्स मॅग्नेट्यूड एज, अँड दॅट इज व्हॉट टूचा स्क्वेअर, वनचा स्क्वेअर, टूचा स्क्वेअर. फोर प्लस वन प्लस फोर अँड दॅट इज व्हॉट स्क्वेअर रूट 9 इज इक्वल टू 3. म्हणजे ही पुढची जी गोष्ट लागणार आहे ना आपण त्याच्यासाठी आपण प्रिपरेशन करून घेतली. विवा बरे मला ए क्रॉस बी दिलेला आहे, मी त्याच्यावरून काय शोधून घेतला, मॅग्नेट्यूड ऑफ ए क्रॉस बी अँड दॅट इज व्हॉट 3. ओके फ्रेंड्स, तुम्ही मॅग्नेट्यूड त्याची ए क्रॉस बीची लिहू शकता. ठीक आहे, देन वी गो नेक्स्ट. कारण दिलेलं आहे डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट, आणि त्याच्यावरून अँगल शोधायचा आहे. इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. वी ऑल्सो नो क्वालिटी एज व्हॉट, वन क्वालिटी एज व्हॉट, टू वी ऑल्सो नो, आपल्याला माहिती आहे ए क्रॉस बी मॅग्नेट्यूड इज गिवन एज मॅग्नेट्यूड ऑफ ए मॅग्नेट्यूड ऑफ बी साइन थीटा. क्वालिटी इज व्हॉट इक्वेशन नंबर 3. मित्रांनो, याचा दुसरा फॉर्मॅट हा आहे, कारण आपल्याला आता थीटावर स्विच व्हावं लागणार आहे ना, कारण थीटा शोधायचा आहे आपल्याला. मग याची तर व्हॅल्यू किती आलेली, 3 आलेली. युझिंग इक्वेशन 2
we can write as and that is what 3. जे इथे ए क्रॉस बी ची जी किंमत आहे ना आपण 3 टाकले बरोबर फक्त ह्या साईडला आपण इथे लिहिलं ते ओके इट विल गुड लुक अँड नाऊ आता तुम्हाला हा झाला क्रॉस प्रोडक्टवरून ही इन्फॉर्मेशन आली तुमच्याकडे आता डॉट प्रोडक्टवरून इन्फॉर्मेशन काढावं लागेल वी ऑल्सो नो A dot B is equal to magnitude of A, magnitude of B, cos theta. This is what? 5. We have given that A dot B is what? Square root 3. ठीक है याची वैल्यू आहे आपली स्क्वेअर रूट 3 जी आता आपण स्क्वेअर रूट 3 ची वैल्यू इथे टाकू शकतो ओके आपण लिहायचं यूजिंग इक्वेशन 6 Equation 5 can be written as and it will ithe 3 litum square root. ठीक है तर अशा प्रकारे आपल्याला ज्या इम्पॉर्टंट गोष्टी होत्या त्या सर्व इक्वेशनच्या स्वरूपामध्ये भेटल्या आहे ओके नाऊ आता ह्या दोघी इक्वेशनला 5 आणि 7ला तुम्ही जर का कंपेअर केलं ओके तर ही स्क्वेअर रूट 3 ची व्हॅल्यू आपण टाकू शकली आणि तुम्हाला आता तुमच्यासाठी जे की थीटाची व्हॅल्यू काढायला मदत करणार आहे ते दोन इक्वेशन तुम्हाला काय करणार आहे हेल्प करणार आहे ओके आणि त्या इक्वेशनची हेल्प घेण्यासाठी तुम्ही इक्वेशन 4 अपॉन इक्वेशन 7 करायचं बघा कसे पोचले ओके फ्रेंड्स म्हणजे ह्या गोष्टी दिलेल्या होत्या स्टेप बाय स्टेप आपण प्रत्येक गोष्ट मिळवलेली आहे आणि इथे कोणत्याच प्रकारची घाईणी करू नका कारण कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे आपला मग पेपरच्या वेळी आठवतो आता तुम्ही करायचं इक्वेशन 4 अपॉन इक्वेशन 7 We get okay. H value only 3 and H right hand side H is square root 3. खास गोष्ट आहे की हे दोघी सारखे तर कट होऊन जाईल म्हणजे फक्त शिल्लक करेल साईन थीटा अपॉन कॉस थीटा आणि हा जो 3 ना तुम्ही त्याला असं लिहू शकता ओके
ती इम्पॉर्टंट गोष्ट आहे. दिस इज व्हॉट फाय तुम्हाला भेटलं. आता टॅन थीटा इज इक्वल टू व्हॉट स्क्वेअर रूट थ्री. आता हा जो टॅन थीटा स्क्वेअर रूट थ्री आलेला आहे याच्यावरून तुम्ही एक गोष्ट करू शकता, बट वी नो टॅन सिक्स्टी इज इक्वल टू स्क्वेअर रूट थ्री. म्हणजे थीटाच्या ऐवजी तिथे किती येतं? सिक्स्टी येईल. सिक्स्टी येईल. ओके, ठीक आहे. जी व्हॅल्यू आपल्याला लागत होती तिथे आपल्याला भेटलेली थीटा किती? सिक्स्टी. ओके फ्रेंड्स, तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर थ्री सॉल्व केला इंटरेस्टिंग पद्धतीने. देन वी गो नेक्स्ट फॉरवर्ड एक्झाम्पल नंबर फोर. आपण एकदम स्लो जातो पण आपली प्रिपरेशन भरपूर तयार असते. आपण डायरेक्ट क्वेश्चन तयार करून ठेवलेला असतो. ओके, ए इज इक्वल टू टू आय प्लस जे मायनस थ्री के, बी इज इक्वल टू आय मायनस टू जे प्लस के, फाइंड वेक्टर ऑफ मॅग्नेट्यूड फाईव्ह परपेंडिक्युलर टू बोथ ए अँड बी. आपण आता मागे जो शोधला की युनिट वेक्टर त्याच पद्धतीने जायचं आणि शेवटी त्याला कितीने मल्टिप्लाय करायचा? फाईव्हने मल्टिप्लाय करायचा. ओके फ्रेंड्स, सो इम्पॉर्टंट गोष्ट आहे. वी हॅव गिव्हन ए आणि बी दिलेला आहे तो आपण लिहून घेतला. आता आपल्याला युनिट वेक्टरचा जो आहे तो फॉर्म्युला लिहायचा आहे. ते पहिल्यांदा ते महत्वाचं आहे. वी नो युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ द वेक्टर्स ए अँड बी. ओके, अँड दॅट इज व्हॉट हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. मॅग्नेट्यूड प्लस ऑर मायनस ए क्रॉस बी क्वालिटी इज इक्वेशन नंबर वन करण्याचा आपल्याला कंटिन्यू उपयोग लागेल. क्वालिटी इक्वेशन नंबर टू. ओके, आणि युनिट वेक्टर काढला त्याला फाईव्हने मल्टिप्लाय केला का तुम्हाला तो भेटून जाईल. ओके, तुमचं काम आहे आता हे सर्व शोधायचं किंवा आपण एक इंटरेस्टिंग स्टेप तयार करू. वेक्टर ऑफ मॅग्नेट्यूड फाईव्ह देअरफॉर वेक्टर ऑफ मॅग्नेट्यूड फाईव्ह परपेंडिक्युलर टू बोथ
A and B is given as yala 5 ne multiply karayacha plus or minus 5 A cross B ओके फ्रेंड्स तुम्ही आता बघू शकता त्याला थोडा आउट ऑफ स्क्रीन होता फक्त याला कितीने मल्टिप्लाय केलं मी 5 प्लस 5 ने मल्टिप्लाय केलं तुम्हाला येऊन गेले तुमच्या जो आता इक्वेशन नंबर तयार आहे तुम्ही या दोन व्हॅल्यू शोधायच्या आणि त्यात टाकून द्यायचं आन्सर भेटून जाईल देन वी फाइंड Therefore, A cross B I J K इथे वैल्यू टाकायचे 2 1 minus 3 1 minus 2 1 ठीक है दैट इज देयरफॉर आय ही लाइन सोडून द्यायची 1 मायनस 6 मायनस जे ही लाइन सोडून द्यायची 2 प्लस 3 मायनस के प्लस के माइनस 4 माइनस 1 देयरफॉर माइनस 5 आय माइनस 5 जे माइनस 5 के ओके ये सर्व वैल्यू ये आली कॉल इट एज व्हाट इक्वेशन नंबर 4 Therefore, magnitude of each magnitude is the minus 5 is a square, minus 5 is a square, minus 5 is a square. 3 times 25. 3 into 25. Okay? And therefore, now substitute 4 and 5 in equation 3. Equation 4 and 5. Equation 3. Okay? Equation 3 मध्ये त्याची value आपण टाकायची. Therefore, vector of magnitude vector of magnitude phi perpendicular to A cross B is equal to ही जी वैल्यू आलेली ही इथे टाकायची ओके ए क्रॉस बी आपला जो आलेला होता तो वरती टाकायचा आणि तो येईल मायनस 5 आय मायनस 5 जे माइनस 5 ओके अपॉन 5 स्क्वेअर रूट 3 लास्टली वी गेट दिस 5 विल गेट कॅन्सल
अपन सिंप्लीफाई केल्यावर आपल्याला भेटेल प्लस और माइनस. ओके हा जो माइनस है ना कॉमन निघून जाईल, तो कॉमन निघला का प्लस और माइनस है बाहेर, त्याच्यामुळे काहीच फरक पडणार नाही. इट बिकम्स 5√3 आय प्लस जे प्लस के. ज्या व्हॅल्यूज होत्या आपल्या जी रिक्वायर व्हॅल्यू होती आपल्याला ती आपल्याला इथे भेटून गेली. हे 5 मॅग्नेट्यूडचा या दोघी वेक्टरला परपेंडिक्युलर असणारा वेक्टर हा आहे बाबा. पण तुम्ही त्याच्यासाठी काय काय केलं हे सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्ही हा ए क्रॉस बी काढून घेतला तो इथे लागत होता, त्याची व्हॅल्यू आपण इथे टाकून घेतली. ओके नंतर तुम्ही त्याची मॅग्नेट्यूड लागत होती ती मॅग्नेट्यूड तुम्ही घेतली, ही आली ती, तुम्ही ती इथे सबस्टिट्यूट केली. ओके आणि मग लास्टला तुम्हाला ॲन्सर भेटला. मित्रांनो असं एक इंटरेस्टिंग अतिशय इंटरेस्टिंग असं एक्झाम्पल होतं, ते पण सोडवलं आणि हे एक्झामला येणार. आता जे ई सी टीला तर येणारच आहे बघा, तुम्हाला अगोदर रेग्युलर आहे ना ते यायला, डायरेक्ट जे ई नीट नीट कराल ना बिलकुल येणार. आणि मला एका प्रश्नाचं उत्तर द्या फक्त, सी टी किंवा जे ईमध्ये यावर जे एक्झाम्पल येईल ते अशाच प्रकारचं असेल ना, मग ते स्पीडने सोडवताना फक्त तुम्हाला स्पीडने केव्हा सोडवते, जेव्हा तुम्हाला ते स्लो त्याचा स्लो सोडवून कन्सेप्ट क्लिअर असेल तेव्हा स्पीड येईल. स्पीड ही गोष्ट एक्सपर्ट लेवल आहे आणि एक्सपर्ट लेवलला तुम्हाला जर जायचं असेल तर मग टप्प्याटप्प्या सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतील. ओके फ्रेंड्स, तर हे आपलं एक्झाम्पल नंबर 4 झालं. ओके आपल्याला तसंच एक्झाम्पल नंबर काय करायचं आहे 5 पण सॉल्व करून घ्यायचं आहे. ओके परंतु मी घड्याळाकडे पाहिलं तर बहुतेक लीडची लेंथ वाढलेली आणि हे खूप वेळ घेणार आहे अजून, त्याला आपण पुढच्या लेक्चरला घेणं आपलं सोयीचं राहील. ओके फ्रेंड्स, तर एक्झाम्पल नंबर 5 आपण पुढच्या लेक्चरला सुरुवात करू, इथे थांबूया. थँक्यू व्हेरी मच फ्रेंड्स.